दिवाळी जवळ आलेली आहे आणि त्याच निमित्ताने आज आपण बनवणार आहोत शंकरपाळ्या. पण रोजच्या नेहमीच्या शंकरपाळ्या खाऊन जर मुलांना कंटाळा आला असेल तर त्यांच्यासाठी आज आपण बनवणार आहोत गोल आकाराच्या शंकरपाळ्या. अतिशय चविष्ट आणि खुसखुशीत लागणाऱ्या या गव्हाच्या शंकरपाळ्या कशा बनवायच्या ते आज आपण बघणार आहोत. तर वेळ न घालवता सुरू करूया आजची रेसिपी. नमस्कार, मी भारती म्हात्रे सिम्पली स्वादिष्ट मध्ये तुमचं स्वागत करत आहे. अशाच छान छान रेसिपीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि साईडला छोटीशी बेल आयकन आहे ती सुद्धा हिट करा. त्याच्याने तुम्हाला माझ्या नवीन नवीन रेसिपीचे अपडेट सर्वात आधी मिळत राहतील. गव्हाच्या पिठाच्या खुसखुशीत शंकरपाळ्या बनवण्यासाठी सर्वात आधी आपल्याला लागणार आहे साखर. इथे साखर मी घेतलेली आहे 1 कप म्हणजे 100 ग्रॅम. दूध सुद्धा आपल्याला घ्यायचं आहे 1 कप 100 ग्रॅम आणि तूप सुद्धा 1 कप म्हणजे 100 ग्रॅम आणि ह्याच कपचा माप आपण घेतलेला आहे. प्रत्येक जिनससाठी मी हाच कप वापरलेला आहे म्हणून कुठचीही तुमची वाटी किंवा कप असेल तर प्रत्येक जिनससाठी तीच वाटी किंवा कप वापरा. इथे गव्हाचं पीठ घेतलेलं आहे मी टोटल 4 कप. इथे 3 कप आहे, नंतर 1 कप आपण पुन्हा मळताना वापरणार आहोत म्हणजे टोटल 4 कप गव्हाचं पीठ. 1/2 कप रवा म्हणजे जवळजवळ 50 ग्रॅम रवा आहे. 1 छोटा चमचा वेलची जायफळ पूड आणि 1/2 छोटा चमचा चवीपुरतं मीठ. आता सर्वात आधी आपल्याला साखर आणि दूध एकत्र मिक्स करायचं आहे म्हणजे एक उकळी घ्यायची आहे. तुम्हाला जर वेळ वाचवायचा असेल तर तुम्ही पिठी साखरेचा वापर सुद्धा करू शकता. तर साधारण 5 मिनिटं ह्याला लागतात म्हणजे एक उकळी घ्यावी चांगलीच. हे बघा दूध आणि साखर मिक्स झालेली आहे, उकळी सुद्धा आली होती. आता मी गॅस स्विच ऑफ करते आणि गॅस स्विच ऑफ केल्यानंतर ह्याला आता आपल्याला पूर्णपणे रूम टेम्परेचरवर आणायचं आहे म्हणजे थंड करायचं आहे. थोड्या वेळानंतर आपण तूप सुद्धा कडकडीत गरम करूया कारण पिठामध्ये आपल्याला गरम तुपाचं मोहन घालायचं आहे. इथे तूप गरम होऊ द्या. मीनवाईल आपण पिठामध्ये रवा आणि मीठ मिक्स करून घेऊया. तर एका मोठ्या वाडग्यामध्ये पीठ घ्या, त्याच्यामध्ये घाला रवा आणि चवीपुरतं मीठ. चांगलेपणे मिक्स करून घ्या. मिक्स करून झाल्यानंतर आत्ता आपण याच्यामध्ये घालूया कडकडीत गरम तुपाचं मोहन. तुपाचं मोहन घातल्याने आपल्या शंकरपाळ्या खूप छान खुसखुशीत होतील. पण इथे जर असं प्रमाण चुकलं म्हणजे तूप जरा जास्ती झालं तर तुमच्या शंकरपाळ्या पघळू शकतात फ्राय करताना, म्हणून या गोष्टीची काळजी घ्यावी. जे प्रमाण मी तुम्हाला सांगितले तेच प्रमाण तुम्ही वापरावं आणि जरासुद्धा जास्ती झालं तर शंकरपाळ्या पघळू शकतात. म्हणून जर तुम्ही नवीन असाल, तुम्हाला रिस्क घ्यायचं नसेल तर तुम्ही थोडंसं कमी तूप घातलं तरीही चालेल, तरीसुद्धा तुमच्या शंकरपाळ्या खूप छान खुसखुशीत होतील. आणि जर समजा तूप जास्ती झालं तरीसुद्धा शंकरपाळ्या चांगल्याच हवे तर काय करावं याची टीप तुम्हाला पुढे मी देणार आहे. हे बघा व्यवस्थितपणे मिक्स करा. ह्या प्रकारे लाडू तयार झाला पाहिजे. बघा इतपत आपल्याला मिक्स करायचं आहे. आता याच्यामध्ये घालूया आपण साखरेचं दूध. साखरेचं दूध पूर्णपणे रूम टेम्परेचरवर आलेले आहे, त्याच्यानंतरच मी घालतीये. आता आपल्याला पीठ मळून घ्यायचं आहे पण त्याच्या आधी याच्यामध्ये आपण घालूया वेलची जायफळ पूड 1 चमचा. पीठ मळताना आपल्याला अंदाज येतो की पीठ पातळ झालेलं आहे की घट्ट. तर इथे पातळ झालेलं आहे म्हणून आपण आता याच्यामध्ये 100 ग्रॅम म्हणजे 1 कप भरून पीठ घालणार आहोत. सुरुवातीला 300 ग्रॅम घेतलं होतं आणि आता 100 ग्रॅम म्हणजे सुरुवातीला 3 कप आणि आता 1 कप म्हणजे टोटल झाले 4 कप भरून पीठ. सुरुवातीला कमीच घालावं पीठ कारण जर पातळ झालं तर आपण वरून ॲड करू शकतो पण जर जास्तीचं झालं तर खूप घट्ट होतो आणि मग नंतर पीठ मळायला खूप त्रास होतो. हे बघा पीठ मळून झालेलं आहे. आता झाकण देऊन आपल्याला 2 तास हे पीठ ठेवायचं आहे. तर एक साधारण ओलसर कपडा घ्या आणि झाकण द्या याच्यामध्ये कारण रवा आहे, रवा चांगलाच फुगला पाहिजे म्हणून थोडा वेळ आपण तसंच ठेवूया साधारण 2 तास. घरी बसल्या बसल्या जर स्वतःचा व्यवसाय सुरू करायचा असेल आणि ते सुद्धा काहीही पैसे इन्व्हेस्ट न करता तर त्याच्यासाठी करा मिशो ॲप डाउनलोड. आता मिशो म्हणजे काय? मिशो एक ॲप आहे जिथे तुम्ही घरी बसल्या बसल्या काहीही पैसे इन्व्हेस्ट न करता तुम्ही स्वतःचा व्यवसाय सुरू करू शकता, घरी बसल्या बसल्या पैसे कमवू शकता. तर त्याच्यासाठी तुम्हाला एवढंच करावं लागेल, खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जी लिंक दिलेली आहे ती क्लिक करा, मिशो ॲप इन्स्टॉल करा. इन्स्टॉल केल्यानंतर ओपन करा. ओपन केल्यानंतर मिशोचं पेज येईल, ते तुम्ही साइन अप करा. साइन अप केल्यानंतर तुमचा फोन नंबर स्टोअर करा. कंटिन्यूवर क्लिक करा, तुम्हाला एक कॅटलॉग दिसेल. हा जो कॅटलॉग आहे ते टॉप क्वालिटीचे प्रोडक्टचा कॅटलॉग आहे. तुम्हाला आवडेल तो प्रोडक्ट सिलेक्ट करा.
सिलेक्ट केल्यानंतर तुम्ही याला सोशल मीडियावर तुमच्या शेअर करा. यासोबत डिस्क्रिप्शन पण त्याचं शेअर होईल. कस्टमरला जे प्रोडक्ट आवडेल त्याचं त्याने रेट विचारल्यास तुम्ही पेमेंट मोड सिलेक्ट करा, कॅश ऑन डिलिव्हरी किंवा ऑनलाईन पेमेंट. त्याच्यामध्ये ॲक्च्युअल प्राईस प्लस तुमचं प्रॉफिट याचे टोटल तुम्ही कस्टमरला पाठवा. आता तुम्ही ऑर्डरचे डिटेल्स कस्टमरच्या ॲड्रेस सगळं मीशोला फॉरवर्ड करा. बस एवढं तुमचं काम असणार. प्रॉडक्ट कस्टमरपर्यंत पोहोचवण्याचं काम मीशोचं असणार आणि तुमचा नफा तुमच्यापर्यंत पण मीशोच पोहोचवणार. जेवढे तुम्ही आठवड्याभरात सेल करणार त्याचा प्रॉफिट वीकली वन्स तुमच्या अकाउंटमध्ये जमा होणार. आणि जर कुठचं प्रोडक्ट आवडलं नाही तुम्ही इझिली रिटर्न सुद्धा करू शकता. तर आहे ना एकदम फायदेशीर डील. काहीही पैसे इन्व्हेस्ट न करता तुम्ही घरी बसल्या बसल्या पैसे कमवू शकता. तर लवकरात लवकर मीशो ॲप डाउनलोड करा आणि स्वतःचा व्यवसाय सुरू करा. 2 तास झालेली आहेत. आता पुन्हा आपण 10 ते 15 मिनिटं हे पीठ मळून घेऊया. मऊसर झालेलं आहे पण गव्हाचं पीठ असं भुसभुशीत होतो म्हणून थोडा वेळ जास्तीचा मळावा लागतं. म्हणून 10 ते 15 मिनिटं पुन्हा आपण मळून घेऊया. जेवढी इलास्टिसिटी मैद्याच्या पिठामध्ये असते तेवढी गव्हाच्या पिठामध्ये नसते. म्हणून जेव्हा आपण गव्हाच्या पिठाच्या शंकरपाळ्या बनवतो तेव्हा जास्तीचं मळावं लागतं. हेल्थवाईज बघावं तर गव्हाच्या पिठाच्या शंकरपाळ्या जास्ती हेल्दी असतात शरीरासाठी. पण जर तुम्हाला असे कष्ट घ्यायचे नसतील तर मैद्याच्या शंकरपाळ्यासुद्धा तुम्ही बनवू शकता. आणि मैद्याच्या शंकरपाळ्या कशा बनवायच्या याची रेसिपी ऑलरेडी सिम्पली स्वादिष्टमध्ये दाखवलेली आहे. लिंकसुद्धा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे, चेक करा. इथे पीठ मळून झालेलं आहे. तुम्ही बघू शकता छान गोळा तयार होतोय. म्हणजे व्यवस्थितपणे पीठ मळून झालेलं आहे. आता याचे आपण 3 भाग करून घेऊया. शंकरपाळ्या करायला जास्ती कष्ट लागत नाही पण तळताना खूप वेळ जातो कारण खूप मंद आचेवर त्यांना तळून घ्याव्या लागतात. तर चला आता पहिला गोळा आपण लाटून घेऊया. हलकस त्याला गोल आकार द्या, याप्रकारे मळून घ्या. आणि हे बघा इझिली असा गोळा तयार होतोय. गव्हाच्या पिठाच्या शंकरपाळ्या लाटताना पिठाला क्रॅक येणारच. जो गोळा आहे हे बघा या प्रकारे त्याला क्रॅक येतात कारण आपलं पीठ खूप भुसभुशीत झालेलं असतं. पण त्याच्यामुळे शंकरपाळ्यांना काही होत नाही, ते छान तशाच खुसखुशीतच होतात. हे बघा ह्या प्रकारे आपल्याला पोळी लाटून घ्यायची आहे. आता पोळी हलकीशी जाडसर ठेवायची आहे आपल्याला आणि ते सुद्धा तुमच्यावर आहे. जर तुम्हाला अशा लेअरवाली शंकरपाळी हवी असेल, अशी जाडसर शंकरपाळी हवी असेल तर पोळी जाड ठेवावी. आणि जर तुम्हाला पातळ लाटायची असेल तुम्ही पातळसुद्धा लाटू शकता. पण एक गोष्टीची काळजी घ्यावी, जेवढी जाडसर ठेवणार तेवढे शंकरपाळ्यात तळायला वेळ जाईल आणि आतलं भाग कच्चं राहता कामा नाही म्हणून मंद आचेवरच तळावं लागेल. म्हणून थोडंसं टाईम कन्झ्युमिंग आहे. हे बघा या बाजूने झाले. आता या बाजूने सुद्धा इव्हनली आपण लाटून घेऊया. आता कटरनी किंवा सुरीने साईजचे एजेस आपण कापून घेऊया. हे बघा कॉर्नर टू कॉर्नर स्ट्रेट करून घेऊया म्हणजे शेप द्यायला जरासं सोपं पडेल. आता शंकरपाळी जी साईजची हवी त्यानुसार तुम्ही कापून घ्या. हे बघा हे बघा शंकरपाळ्या कापून झालेले आहेत. एकच साईजच्या आहेत तुम्ही बघू शकता. आता नेहमीप्रमाणे आपण स्क्वेअर शेपने बनवतो तर स्क्वेअर शेपच्या बनवून साईडला ठेवा. आता तुम्हाला आणखीन एक शेप मी दाखवते. मुलांना ॲक्च्युली थोडंसं एक्साइटमेंट होईल खाताना कारण काहीतरी वेगळं आहे नेहमीपेक्षा. तर फक्त आपण आता शेप बदलून गोल शेपचे बनवणार आहोत. इथे मी फक्त हा गोल आकाराचा कटर घेतलेला आहे. आपल्याला फक्त ह्या प्रकारे गोल आकाराच्या शंकरपाळ्या कापून घ्यायच्या आहेत. हे बघा नेहमी आपण स्क्वेअर शेपच्या शंकरपाळ्या देतो मुलांना खायला, तर यावेळी आपण गोल शेपच्या शंकरपाळ्या त्यांना देऊया. हे बघा एवढ्या मी कापून घेतलेल्या आहेत. आता याच प्रकारे तुम्ही बाकीच्या शंकरपाळ्यासुद्धा करून घ्या. आता चला आता ह्यांना फ्राय करून घेऊया. इथे मी कढईमध्ये तूप ऑलरेडी गरम करायला ठेवलं होतं. हे बघा तूप गरम झालेलं आहे. आता फ्लेम लोवर ठेवा आणि शंकरपाळ्या तळून घ्या. शंकरपाळ्या सुरुवातीला तळताना खूप कमी याच्यामध्ये सोडा, जास्ती शंकरपाळ्या घालू नका. त्याच्यामुळे तुपाचं टेम्परेचर कमी होईल आणि त्याच्यामुळे शंकरपाळ्या पघळण्याचे चान्सेस असतात. म्हणून या गोष्टीची काळजी घ्यावी. थोड्या थोड्या बॅचेसमध्ये तुम्ही शंकरपाळ्या फ्राय करून घ्या आणि लो ते मिडियमवरच ठेवा, हायवर ठेवू नका.
आणि जसं मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं, तुमच्या शंकरपाळ्या पघळू नये म्हणून तूप प्रमाणातच घाला. आणि समजा जास्ती प्रमाण झालं तुपाचं तर काय करावं? तर जर तसं झालं, पहिल्या बॅचमध्ये तुमचे जर शंकरपाळ्या पघळल्या तर बाकीच्या ज्या शंकरपाळ्या आहेत त्या मोडा, त्याच्यामध्ये थोडंसं पीठ आणि पाणी घालून मळून घ्या आणि पुन्हा शंकरपाळ्या कट करून फ्राय करून घ्या. त्यानंतर तुमचे शंकरपाळ्या व्यवस्थित होतील. हे बघा, हळूहळू असं कलर चेंज होतो, पण आपल्याला अजून चॉकलेटी कलर येईपर्यंत करायचं आहे. कारण गव्हाच्या पिठाचे शंकरपाळ्या आहेत, गव्हाचं पीठ मुळातच ब्राऊन कलरचं असतं, म्हणून जर इतपत जर काढले आपण तर आतला भाग कच्चाच असेल, म्हणून जास्ती वेळ ठेवा. मैद्याचे जेव्हा आपण शंकरपाळ्या करतो ते इतपत कलर आल्यानंतर आपल्याला काढावं लागतात, कारण मुळातच त्या पांढऱ्या असतात आणि त्याच्यामुळे इतपत कलर पुरेसा आहे. पण जेव्हा गव्हाच्या पिठाचे असतात तेव्हा आपल्याला थोडा वेळ जास्ती ठेवावा लागतो. हे बघा, हळूहळू करून कलर चेंज होतो. अजून एक महत्त्वाची टिप देते, जर फ्राय करताना तुमच्या शंकरपाळ्या पघळायला लागल्या तर गॅस हलकासा फास्ट ठेवा. न हलवता शंकरपाळ्यांना तसंच सेट होऊ द्या. हलक्याशे तुम्हाला वाटल्या सेट झाल्यात तर गॅस स्लो करा आणि पुन्हा त्यांना फ्राय होऊ द्या. त्याच्याने तुमच्या शंकरपाळ्या पघळणार नाही. इथे बघा, कलरसुद्धा छान आलेला आहे. आपल्या ह्या शंकरपाळ्या ऑलमोस्ट झालेल्या आहेत. आता ह्यांना आपण काढून घेऊया आणि याच प्रकारे बाकीच्या शंकरपाळ्यासुद्धा फ्राय करून घ्या. हे बघा, टेक्स्चर बघा, हलकेसे क्रॅक्स आलेले आहेत, म्हणजे त्याच्याने अंदाज येईल तुम्हाला का ह्या शंकरपाळ्या किती खुसखुशीत झालेल्या आहेत. कारण जेव्हा शंकरपाळ्या खूप खुसखुशीत होतात तेव्हाच वरती ह्या प्रकारे हलक्या हलक्या क्रॅक्स येतात. हे बघा काय मस्त दिसतंय. आता याच प्रकारे तुम्ही बाकीच्या शंकरपाळ्यासुद्धा फ्राय करून घ्या. ज्या टिप्स मी तुम्हाला सांगितलेल्या आहेत ते खूप महत्त्वाचे टिप्स आहेत. शंकरपाळे करताना ते तुमच्या खूप कामी येणार आहेत. तर याच प्रकारे बनवा मस्त खुसखुशीत गव्हाच्या पिठाचे शंकरपाळ्या. हे बघा, एवढे शंकरपाळ्या करून झालेले आहेत. आता कशा झाल्या आहेत ते आपण बघूया. तर आतून बघूया व्यवस्थितपणे फ्राय झालेले आहेत की नाही. बघा काय खुसखुशीत आहेत, आरामात पीसेस होत आहेत. तुम्ही बघू शकता, बिलकुलही जोर लावायची गरज नाही आहे. आता खाऊन बघूया कशी झाली आहे. आवाजाने तुम्हाला कळेलच खुसखुशीत की कुरकुरीत झाली आहे. आवाजाने तुम्हाला अंदाज आलाच असेल काय मस्त खुसखुशीत झाल्यात आपल्या या गव्हाच्या पिठाच्या शंकरपाळ्या. तर ह्या दिवाळीला बनवा ह्या प्रकारच्या शंकरपाळ्या आणि करा सगळ्यांना खुश. आणि जर तुम्हाला माझी आजची रेसिपी आवडली असेल तर नक्कीच लाईक करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट आणि शेअर करायला विसरू नका. आणि पाहत रहा सिम्पली स्वादिष्ट. आणि हां, इंस्टाग्राम आणि फेसबुकवर पण नक्कीच फॉलो करा. त्याच्यावर सुद्धा खूप छान छान रेसिपीज, फोटोज आणि स्टोरीज अपलोड केले जातात. थँक्यू.